छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये स्किल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. 250 पालिका शाळांमधल्या 42,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. तर पुण्यामधल्या शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या जवळपास 501 शाळांसमोर मैदानच नाहीयेत आणि त्यामुळे मुलांनी नेमकं खेळायचं तरी कुठे असा प्रश्न शिक्षक आणि पालकांना पडलाय. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक हुशार विद्यार्थी आहेत, मात्र योग्य व्यासपीठ मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो. कल्याणमधल्या काळा तलावाचं लोकार्पण नवीन वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हा तलाव नागरिकांसाठी बंद आहे. दरम्यान या तलावाच्या कामाला वेग यावा म्हणून भोईर अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस यांनी तलावाच्या कामाची पाहणी केली. कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांसाठी 115 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागानं सोमवारी प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी दिली आहे. कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची नव्यानं बांधणी करणं हे आवश्यक आहे आणि त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांच्या कामासाठी मंजुरी दिली आहे. आणि पुढे एक महत्त्वाची बातमी. महामोर्चासाठी आज महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. 17 डिसेंबरला मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत असा हा मोर्चा निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधानं करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सीमाप्रश्नी मवाळ धोरण स्वीकारल्यानं राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आणि त्यासाठी या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि यानंतर जाऊया पुढच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. राज्य सरकारनं लव जिहादच्या पार्श्वभूमीवर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. लव जिहाद कायद्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्याचं दिसतं. लव जिहाद कायदा आणण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते. बोरिवलीतल्या गोराईमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झालाय. अमेरिकेमध्ये प्रतिबंधित औषधं अर्ध्या किमतीमध्ये अमेरिकन नागरिकांना विक्री करायचे आणि 5 जणांना या दरम्यान अटक केली आहे. रवी ललवानी, जितेंद्र मित्तल, शबीर खान, शकील शेख आणि संतोष संघवी अशी त्यांची नावं आहेत. मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. आरोपींना कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे.